आता आपण पाहूयात मुलांमधील मानसिक समस्या आणि त्यावर करायचे उपाय. पहिली समस्या म्हणजे रात्री अंथरूण ओलं करणं. हे टाळण्यासाठी शक्यतो झोपण्यापूर्वी एक तास तरी त्याला कुठलेही पेय देऊ नये. झोपण्याच्या आधी त्याला प्रसाधनगृहात जाऊन यायला सांगावं. ज्यावेळी मूल अंथरूण ओलं करतं त्याच्या 15 मिनिटं आधी गजर लावून त्याला उठवावं आणि प्रसाधनगृहात नेऊन आणावं. काही दिवसांनंतर गजर झाल्यावर मूल स्वतःच उठून प्रसाधनगृहात जाईल असं उत्तेजन त्याला द्यावं. त्यानंतर गजराच्या घड्याळाचं त्याच्यापासूनचे अंतर हळूहळू वाढवत जावं. मग गजर नसला तरी मूत्राशय भरल्यावर त्याला जाग येईल. मुलांना अंधार, झुरळ, पाली इत्यादींची भीती वाटत असेल तर अंधाराची भीती जावी म्हणून त्याला आधी दिवा लावून झोपायला सांगावं. थोड्या थोड्या दिवसांच्या अंतरानं अल्प उजेड पडेल असा दिवा लावावा. याची त्याला सवय झाली म्हणजे नंतर दिवा लावला नाही तरी मूल न घाबरता झोपू शकतं. नख कुरतडणं, अंगठा चोकणं, केस ओढणं अशा जर सवयी आपल्या लहान मुलांना असतील तर मुलांना नख कुरतडल्यानं होणारे अपाय समजावून सांगावेत. मूल जर अधूनमधून नखे कुरतडताना दिसलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणंच उत्तम, कारण काही वेळेला हट्टी मुलं न ऐकण्याचा भाग म्हणून ते जाणून बुजून करतात. मात्र त्याला नखे कुरतडण्याची सवय लागली असेल तर नखातील घाण पोटात गेल्यानं कसा अपाय होतो हे समजावून सांगितलं पाहिजे. मुलींना तू नखे कुरतडल्यास ती चांगली दिसत नाही, पण नखे न कुरतडल्यानं हात सुंदर दिसतात. नखांना तेल लावून ती मऊ ठेवल्यास ती कुरतडण्याचं प्रमाण अल्प होतं, कारण मऊ नख कुरतडणं मुलांना आवडत नाही. तुमच्या मुलांना जर चोरी करायची सवय असेल तर मुलाने चोरी केल्यास त्याला रागावून मारू नये. तसं करणं अयोग्य आहे, मात्र आपण केलेली कृती आई वडिलांना मुळीच आवडलेली नाही हे त्याला कळायला हवं. त्याच्या चोरी करण्यामागील कारणं आणि अडचणी समजून घ्या. मूल तसं का वागलं हे त्याच्याकडून समजून घेऊन अडचणींचं निराकरण करावं. पुढचं आणि शेवटचं आहे अभ्यास न करणं. शाळेतून आल्यावर मुलांना लगेचच अभ्यासाला बसवू नका. सध्या शाळेत मुलांना पुष्कळ विषय असतात आणि तितकाच गृहपाठ देखील दिला जातो. त्या ओझ्यानं त्यांना अभ्यासाचाच कंटाळा येणं साहजिक आहे. अशावेळी शाळेतून आल्यावर लगेचच मुलाला अभ्यासाला न बसवता त्यानं खाणं पिणं झाल्यानंतर 1 घंटा त्याला खेळू द्यावं आणि मगच अभ्यासाला बसवावं. सोप्या घरगुती मानसोपचार तज्ज्ञांनी मुलांच्या बहुतेक समस्या दूर करता येतात. तसंच आई वडिलांच्या योग्य वागण्यानं त्याचे व्यक्तिमत्वही निरोगी राहायला सहाय्य होतं, त्यामुळे पुढे मानसिक विकार व्हायचा संभव उणावतो. या आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.